नमस्कार मित्रांनो मराठी सृष्टीचा एक काळ गाजवलेला सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची चाहत्यांची संख्या आजही प्रचंड मोठी आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे थोरले बंधू रवींद्र बेर्डे हे देखील एक उत्तम अभिनेते होते अभिनेते रवींद्र बेर्डे यांनी तेरा डिसेंबर दोन रोजी या जगाचा निरोप घेतलेला आहे मात्र त्यांचा अभिनय हा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेला आहे रवींद्र बेर्डे यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही रुपेरी पडद्यावर आपल्या नाट्य कौशल्याद्वारे आणि मनमोहक कामगिरीद्वारे अमित छाप सोडलेली आहे अभिनेते रवींद्र बेर्डे यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस साली झालेला त्यांनी आपला अभिनय प्रवास रंगभूमीवरून सुरू केला त्यांनी नाट्य निर्मितीही केलेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली वहिणीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले त्यांच्या झपाटलेले या चित्रपटातील तुकाराम म्हणजे तुक्या या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली त्यांनी सिंगम नायक द रियल हिरो संतान एक गाडी बाकी हमाल दे धमाल, जब हुँ, हुँ जाओ दे धमाल हा सुनबाईचा भाऊ होऊन जाऊ अशा अनेक हिंदी व मराठी चित्रपट मालिकातून उत्तम अभिनय केलेला आहे अभिनेते रवींद्र यांना एकोणीसशे मराठी नाटकात काम करताना हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यातून ते सावरले पण पुढे त्यांना दोन हजार अकरा साली का कर्करोगाचे सा हो निदान झाले व त्यांना घशाचा कर्करोग होता याच आजाराने त्यांचे निधन झाले रवींद्र बिर्डे यांनी शंभरपेक्षा पेक्षा जास्त चित्र चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय करत आपले नाव या मनोरंजन विश्वात अजरामर केलेले आहे अभिनेते रवींद्र बिर्डे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दोन मुलं आणि सुना नातवंडे असा आप्त परिवार आहे तर रवींद्र बिर्डे यांनी आपले धाकटे बंधू लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबालाही मोलाचा आधार दिलेला आहे अभिनेत्री प्रिया बेर्डे या अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्या धाकटे भाऊ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी तर अभिनेते अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे हे त्यांचे पुतण्या आहेत मित्रांनो आज रवींद्र बेर्डे आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम चाहत्यांच्या सोबत आहेत तेव्हा आपल्याला अभिनेते रवींद्र बेर्डे व त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर मराठी चंद्र टीव्ही या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब ପରୁଆ ଜୟ ମହାରାଷ୍ଟ୍ର